गेल्या वर्षी या काय माणसाला आशीर्वाद दिला त्याला म्हणलं जा तुझं कल्याण होईल ते या वर्षी भेटला त्याला म्हणलं कसं काय चाललंय तो म्हणला नाही तरी बरे आपला लय धाडा ना आशीर्वाद होईल तुम्हाला घ्यायचं का दहा पाच क्विंटलचा घ्यायचं का सांगा घ्यायचा का पिपण घ्यायचा तुम्हाला दहा पाच क्विंटलचा घ्यायचा दहा पाच पुंटलचा आपला आशीर्वाद लय धाडा ना कोणाचा आहे आपला आशीर्वाद लागत नाही एक माणूस म्हणला बाबा तुमच्या पाय आमच्या घराला लावा मी म्हणलं माझेच पाय माझ्या मला पंधरा पंधरा दिवस लागणार तया घराला कुठून लावू तो म्हणला नाही तरी लावाच आता लावा म्हणला त्याच्या घरी गेलो उमऱ्याला पायला लावून वापस आलो तो म्हणला तसं तसं आज चालू म्हणलं व्हायला गेले राहायचे का आता आमच्या पायाने आमचं बरं होत नाही तुम तुमचं कधी बरं व्हायचं सांगा बर हा लय लोक आहेत महाराज काय करावं आपला जर आशीर्वाद जर लागायचा जर म्हणलं ना त्याला ज्ञान लागतं आणि जर श्राप द्यायचा म्हणलं ना तप लागतं आपल्याकडे तप आहे का ज्ञान आहे का मग आपला आशीर्वादही लागत नाही आणि श्रापही लागत नाही चला दोन दहा रुपये होती येते दहा रुपये होते दोन आता दोन दहा रुपये धडू होते आणि त्यातलं एक दहा रुपये धडू मुशीवर चढलं बघा मुश्कल त्यातलं एक जण मुशी चढलं आणि खालचं वरच्याला काय म्हणते खाली उतर वरचं म्हणतंय काहून उतरू खालचं म्हणते खाली उतर तुला पोलीस पकडून येते वरचं म्हणताय कस काय देन खालचं म्हणतंय हेल्मेट पुढं घातलं हेल्मेट वरच म्हणते ही फोर व्हीलर आहे हिला हेल्मेट असतं नाय काय रे टू व्हीलर हेल्मेट असत बघा हे येड्यावल महाराज काय करता लय आहे आता तिथून गेले आणि वर स्लॅब वर झोपायला गेले स्लॅप करत ना वर स्लॅब वर झोपायला गेले तेवढ्यात थोडा थोडा पाऊस पडायला बघा त्यातलं एक जण काय म्हणतंय राम भाऊ आबाळाला खाली चल काय भाऊ आबाला बोळ पडले खाली चल आता दोघ जण निघाले आतरुण घेऊन आता आतृण घेऊन निघाले तेवढ्या चमकली दुसरा म्हणतो आता जायची गरज नाही तो म्हणतो कस कावला निय महाराज काय करता लय बरं चला आपला मुद्दा हा नाही आपला मुद्दा हा चाललाय अरे ज्या हाताने देवाना

देव म्हणतो अरे नामा इतक्या अभंग शिन कसे पण नामदेव राय म्हणतात नाही देवा मी इतक्या अभंग लिहिणारच पण दे। देव दाम देव म्हणतात अरे नामा इतक्या अभंग बोलणं सोपं असतं पण करणं अवघड असतं इतक्या अभंग लिहिणार नाहीस पण नामदेव राय म्हणतात नाही देवा आम्ही अभंग लिहिणारच नामदेव राय म्हणतात देवा तुम्हाला वाल्या पुढ्या माहित आहे का देव म्हणतात हा माहित आहे चोर होता डाकू होता लुटार होता तर मग नामदेव राय सांगतात वाल्या चोर डाकू लुटार असन त्यांनी जर शंभर कोटी अभंग लिहिले तर देवा आम्ही तर तुझे भक्त आहेत आम्ही अभंग नाही लिहिचे तर काय आम्ही प्रचार करायचा का सांगा ना नाही तर आम्ही अभंग लिहिणार नामदेव ऐकले नाही पण देव म्हणतात आले नामा त्या वाल्या खुड्याला आयुष्य भीतीच होत किती आयुष्य होत महाराज त्याला सांगा बोला गावले आयुष्य किती होतं शंभर कोटीचा विषय महाराज त्याला शंभर कोटीचा आपल्याला किती आपल्याला शंभर आहे मला सांगा शंभरातले शंभर तरी भजनाला जातात का का नाही ना अर्धे झोपीने नेले खाली राहिले पन्नास आता पन्नास मधले बालपण तरुण पण म्हातारे कोतारे खाणारे पिणारे भजनाला माती राहिली का सांगा ना आपले लोक परमंत करतात कवा उतरत्या क्रमावर ऐंशी वर्षाचं धर्म माझ्याकडे आलं आणि मला म्हणते महाराज मला तुमच्या सारखी माळ घालाव वाटायली माळ काय म्हणलं मला तुमच्या सारखी माळ घाला वाटायली त्याला म्हणलं आतापर्यंत माळ घातली नाही आताच बरी घालायची तो म्हणला काय करावं चावानाच गेलं काय चावाना गेलं काय चावाना गेलं वटाणी वटाणे चावाना गेले हा तुम्ही शिलच डोकं लावू नका वटाणे चावाना गेले ती गेलो दुसरं आलं दुसरं म्हणते महाराज मला बी तुमच्या सारखी माळ घाला वाटायली त्याला म्हणलं तुला बी चाव नाही का तो म्हणला मला चाव तुम्ही पण पोरच आणून देत नाही हुटाणे हुटाणे आणून देत नाही तुम्ही शिलक तर डोकं लावू नका आजकालचे डोकं लावणार अरली घेत महाराज माझा आळंदी कर त्या सत्यनारायणाच्या पूजेनिमित्त माझं कीर्तन ठेवलं बघा आणि तिथं बामण नाही आला आता बामण नाही आला तिथले लोक म्हणाले बाबा तुम्हाला जम मला हो, मल जमतं मी हो मला जमतं मी शिजन फेल नाही फेली काही काम करायचं पैसे कमवायचे हा पाणी वाटायचं पैसे कमवायचे पंक्चर काढायचं पण पैसे कमवायचे पंक्चर करून पंक्चर काढायचं पण पैसे कमवायचे मिळल मला जमत गेलो म्हटलं नवल देव नवरी आले म्हटलं लावा डोळ्याला पाणी त्यांनी त्याचच्या डोळे सोडले माझ्या या डोळ्यात अरे वाटलं आर म्हणलं पहा लावर तेव्हा म्हटलं घ्या ऍडजस्ट करून घेतला ऍडजस्ट करून म्हटलं धरा हाताला हात त्यांनी त्याची बायको सोडली मग हात धरला अरे म्हणलं तिचा धरला तेव्हा म्हणला घ्या ऍडजस्ट करून आता तुम्ही सांगा ह्याच्यात कसं महाराज काय करता लय अवघड आता कीर्तन झालं आणि रूम मध्ये झोपायला गेलो आता माझ्या रूम मध्ये झोपायला गेलो माझ्या आधी एक मोथार झोपलेलो मी झोपलोय आणि मला म्हणते महाराज आहेत काय महाराज आहेत काय नाही म्हणलं पोथरा महाराज आहे म्हणत आहे वर होर्र वर्रच म्हणलं काय कशाला आलास म्हटलं मला काय काम म्हणता उसुफ रुपायला म्हणलं मी किल्तनाला आलोय म्हणते वर 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 वर्रच म्हणलं काय कुठलाय म्हणलं बीडच लांब दिसतय म्हणलं उद्या जवळ आणतो कोकणात ते मायाबापाच गाव आहे म्हणलं लांब होय म्हणते वर 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 वर्र वर्रच म्हणलं काय म्हणते ते कशाने आलास म्हणलं रांगत रांग <laughs> आलोय महिनाभरापासून निघलोय आज पोहोचलोय म्हटलं माझ्याकडे गाडी आहे म्हणते वर्र वर्र वर वर्र, वर्र, वर्र। म्हटलं काय म्हणते लग्न बिग्न झालंय का आता ह्याला काय विचारण्याची पण आहे म्हटलं नाही झालं आणखीन मग मग लग्न बिग्न झालं नसेल तर लेकर बाळ खुशाल असते ना आता तुम्ही सांगा लग्न नाही झालं तर मी काय लेकर बाळ लोका चिकत का का असे लोक आहेत महाराज काय करता लय आवघड आहे मला रातच तिथून जावं वाटत होतं रातच पण माझं पाती राहिलं होतं म्हणून बसलो सकाळी जातानी माझ्याकडे आलाच आणि मला म्हणते महाराज पुढच्या आमच्याकडे त्याला म्हणलं काय आहे डायमाना गेलेले बॅटरी उतरलेले डिस्प्ले गेलेले वायर तुटलेले फ्यूज उडवलेले हे आमच्या मुळावर अवघड आहे महाराज काय करता तुम्हाला कळते का डायमाना गेलेले बॅटरी उतरलेली करते का ही हर्षची भाषा लोक जेवणा वाचून राहतात पण हर्ष वाचून राहत नाही महाराज भाषेत आमच्या गावात एक डॉक्टर आला बघा डॉक्टर आणि डॉक्टर कडे एक पेशंट गेला डॉक्टरला हॉट्सअपच्या भाषेत म्हणाल डॉक्टर म्हणाले हा बोला काय आहे तुम्हाला डॉक्टरला ते व्हॉट्सअपच्या भाषेत म्हणाल डॉक्टर आवड फ्री झाली माझी आवड डॉक्टरला काही वेळच लागला ना आणि ज्याला काही कळालं नाही त्यांनी माझ्याकडे लक्ष द्या आवड फ्री झाली माझी आवड आवडबोईन फ्री झाली त्या म्हणाला डॉक्टर म्हणाले बॅलन्स वगैरे काही टाकून बघा ना, ना, <laughs> ना, ना तो म्हणला रोज बॅलन्स टाकतो कोणची स्कीम लो झाली काही मिळत लागा डॉक्टर म्हणाले आवड आवडबोईन फ्री होते दुसरं काय होतं तो म्हणलं काय ना तुम्ही ड्रिंक सुद्धा येतो हसा जरा <किजार>, हसा हसा हसलं <laughs> पाहिजे मन निर्मळ राहिलं पाहिजे खुशीत राहिलं पाहिजे हसता आलं तर चार माणसात बसता येतं हसता आला दिंडी मध्ये वारी मध्ये किती जरी गेली असली त्याच्यात त्याला घुसता येतं त्याच्यामुळं हसलं पाहिजे नाहीतर काय नाही वारी जाऊस आलात असा तुकाराम तसं हसा है तुकार महाराज जेव्हा हसतो तो मोकळ्या मनाचा असतो आणि जो जेव्हा आलात हसू ना तो प्युअर आदल्या गाठीचा असतो त्याच्यामुळं हसून घ्या हा हसून घेतलं पाहिजे विनोदाचा भाग सोडून द्या आपल्यासमोर जेव्हा फोटो काढणार फोटो काढणार फोटो मग तो प्लीज स्माईल जर आपल्या पाच सेकंदाच्या जर स्माईल न, आवीश, एक जर फोटो आवीश, जर ना निर्मळ निघत असेल तर तुम्ही जर आयुष्यभर हसत राहिले तर आयुष्य का म्हणून निर्मळ नाही होणार सांगा बरं त्याच्यामुळे हसत राहिलं पाहिजे खुशीत राहिलं पाहिजे हसता आलं पाहिजे हसता आलं तर चार मासात वाजता येतं त्याच्यामुळे हसता आलं पाहिजे बरोबर आहे ना त्याच्यामुळे आज <laughs> मी विनोदाचं कीर्तन घेतलंय म्हणजे लोकांना हसता मी जर कदाचित कधी मेलो ना आणि माझ्या अंतविधी दे माणूस मला जर नाराज दिसला ना तर देवाला म्हणेन देवा आणखी दोन मिनिटाचा विषय मला दे त्या नाराज झालेल्या माणसाला सुखी करू दे लोकांना सुखी ठेवणं हा माझा स्वभाव आहे हा महाराज खरंच माझा स्वभाव आहे तुम्हाला आमचं असं म्हणणं नाही मोबाईल खेळू नका तुम्ही मोबाईल खेळा परंतु जितना बी अंगुठा मोबाईल पे चालताय उतना अंगुठा पे चालणं चाहिए जगाचा बाप तुम्हाला भेटण्याशिवाय राहणार माळी तर कसं काय जगाचा तुम्हाला भेटणार नाही सांगा बरं त्याच्यामुळे कधी बी मी सांगत असतो कीर्तना मध्ये कधी बी गळ्या माळी घातली पाहिजे कधी बी देवाचं नामस्मरण केलं पाहिजे कधी बी देवाची भक्ती केली पाहिजे कधी बी मी सांगत असतो पण लोक करीत अरे आपल्याला काय करायचं केलं तर केलं नाही तर हो चालली आपलं निघाली विडलं वि